पुण्यासह घाटमाथा आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मावळमधला निसर्ग चित्र आता बदलून गेलं. संपूर्ण परिसरावर धुक्याची चादर पसरली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरही धुकं पसरलं आहे आणि त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. थंडगार वारं, आल्हाददायक धुक्यामुळे वाहनचालकांसह प्रवासीसुद्धा या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटतात. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या लोणावळ्यामध्ये निसर्ग आता मनमोहक झाला आहे. तर टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट धुक्यामध्ये हरवला आहे आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकसुद्धा मोठी गर्दी करत आहेत. तर गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतलेली होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सध्या धुक्यामध्ये हरवलेला दिसतोय. लोणावळ्यातले अनेक पॉईंट्स आहेत, या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती असते. पुन्हा एकदा पर्यटकांची पावलं या ठिकाणी वळू लागली आहेत आणि संपूर्ण लोणावळ्यामधले रस्ते अशा प्रकारे धुक्यामध्ये हरवून गेले आहेत.